कर्नाटकातल्या एका लहानशा गावातून सपना अंजुटकी यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं व आपल्या कष्टानं व जिद्दीनं ते पूर्णही केलं. आज त्या डॉक्टर सपना अंजुटकी जानराव म्हणून सुपरिचित डॉक्टर आहेत व सोलापुरातील न्यू लाईफ हॉस्पिटल मध्ये नवजात शिशु व बालरोग तज्ञ म्हणून आपलं वैद्यकीय क्षेत्रातलं योगदान देत आहेत. खर तर लहान मुलांचं भावविश्व समजून घेऊन त्यांच्यावर उपचार करणं सगळ्यात कठीण काम. मात्र सपनाजींच्या मन मिळावू व मितभाषी स्वभावामुळे त्या अल्पावधीतच पालकांच्या व पाल्यांच्या आवडत्या डॉक्टर ठरल्या. शिस्तप्रिय व मितभाषी असणाऱ्या सपनाजींना आजवरच्या प्रवासात त्यांचे पती डॉक्टर स्मित जानराव यांची मोलाची साथ लाभली हे त्या अभिमानाने सांगतात. जर्नी ऑफ लाईफ मध्ये म्हणजे असं ऑब्स्टॅकल्स ऍज सच मला काही आलेले नाही आहे, कारण माझे पेरेंट्स सपोर्टिंग आहेत आणि आता इकडचे पेरेंट्स पण सपोर्टिंग आहेत, त्यामुळे मला असं हे नको करू किंवा हे करा असं काही ऑब्जेक्शन कुठे झालेलं नाही आणि हस्बंड पण पूर्ण सपोर्ट करतात. माझ्या प्रॅक्टिससोबत मी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन पण मी सांभाळते, तर पेशंट्स बघणे, ॲडमिनिस्ट्रेशन आणि घर असं तिन्ही आहे जवळपास. मला हेल्पिंग हँड्स खूप आहेत, बोथ पेरेंट्स अँड हस्बंड. असं नको असं कोणी म्हणत नाही, तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे दे आर ऑलवेज सपोर्टिंग. माझे हस्बंड आता मी जरी आता पुढचं शिकायचं म्हटलं तरी ही विल अलाउ. दोघांच्याही मार्गदर्शनानं आज न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये 24 तास तातडीची वैद्यकीय सेवा मिळते. त्याबरोबरच सपनाजींच्या मार्गदर्शनाखाली IPD, OPD, सर्व लहान मुलांचे लसीकरण, तज्ज्ञ डॉक्टर्स, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, ICU यांसारख्या सर्व अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत. सोलापूरच्या बाहेरही आपले वैद्यकीय क्षेत्रातलं योगदान देण्याची संधी असतानाही सोलापूरच्या विकासासाठी किंबहुना खऱ्या अर्थानं सोलापूरला स्मार्ट बनवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात मानाचं योगदान देणाऱ्या माननीय सपना अंजुटकी जानराव यांना स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं स्मार्ट वुमनिया अवॉर्ड 2021 प्रदान करताना आम्हास अत्यानंद होतो आहे.